गडचिरोली जिल्ह्याच्या अगदी टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा होडरी गावातील गेल्या 3 वर्षापासून अर्धवट असलेल्या बेली पुलाचे निर्माण तात्काळ करावे अशी मागणी करीत आदिवासी बांधवांनी जनसंघर्ष समितीच्या नेतृत्वात होडरी येथे जोरदार निदर्शने केली. भारतीय संविधान सर्वत्र गवगवा केला जात असताना त्याच संविधानाने दिलेले अधिकार आमच्यासाठी लागू होत नाहीत का असा सवाल आदिवासी बांधवांनी शासनाला विचारला आहे. तसेच शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू आहे परंतु आमच्या गावाला केव्हा येणार आपली वारी असा सवाल होडरीच्या गावकऱ्यांनी केला आहे. गडचिरोली शहरापासून सुमारे 210 किलोमीटर लांब असलेल्या राज्याचे शेवटचे टोक असलेल्या भामरागड तालुक्यातील दुर्गम असे गाव म्हणजे होडरी. छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या या गावाचे वेशीवरून होडरी ही नदी वाहते. या नदीच्या अलीकडे लाहेरी हे गाव असून होडरी येथून लाहेरी येथे पोहोचविण्यासाठी कसलीच व्यवस्था नाही. नदी पार करण्यासाठी नावेचा वापर करावा लागतो. आरोग्य आदी आपत्कालीन परिस्थितीत तालुक्याच्या ठिकाणी पोहोचणे अशक्य होऊन जाते. त्यामुळे गावातील नागरिक दरवर्षी या नदीवर बांबूचा पूल बांधून आपली अडचण सोडविण्याचा प्रयत्न करतात. पावसाळ्यात तर या गावाचा तालुक्याशी पूर्णपणे संपर्क तुटलेला असतो. 3 वर्षापूर्वी शासनाने या नदीवर कोलकाता येथील हावडा पुलासारखा बेली पूल बांधण्यास सुरुवात केली. मात्र अर्धवट काम सोडून संबंधित कंत्राटदार पळून गेला आणि 3 वर्षापासून हा पूल तसाच पडलेला आहे. अर्धवट कामामुळे आता येथील आदिवासी बांधवांनी आज पुलावर आंदोलन केले. निर्माणाधीन असलेला हा अर्धवट बेली पूल तयार झाल्यास गावाकडे विकास विषयक गोष्टी सहज पोहोचतील अशी अपेक्षा होती. मात्र दीर्घकाळापासून पुलाचे काम प्रलंबित ठेवून शासनालाच या भागात विकास नको असल्याचे स्पष्ट होत आहे. यंदा पावसाळ्यात तेलही गेले, तुपही गेले, हाती आले दुपटाने अशी येथील नागरिकांची स्थिती झाली आहे. त्याच कारणाने जनसंघर्ष समितीचे संयोजक दत्ता शिर्के व होडरीचे गावकरी यांच्या नेतृत्वात नागरिकांनी अर्धवट पुलाजवळ निदर्शने केली. या पुलाच्या तयार झाल्यामुळे होडरी, लष्कर, अलदांडी, गोपणार अशा गावांचा संपर्क जोडला जाणार आहे. सरकारने त्वरित दखल घेऊन पुलचे कार्य करावे अशी मागणी करण्यात आली आहे. होडरी येथील नदीवर पूल नव्हता म्हणून गावकऱ्यांनी मागणी केली होती. सरकारने ती मागणी पूर्ण केली आणि 10 करोड रुपयाचा लवकर तयार व्हावं म्हणून बेली ब्रिज निर्माण करण्याचं कार्य हाती घेतलं. पण या कार्याला 3 वर्ष होऊनही अजून पूर्णत्वास गेलेलं नाही आहे. मागे गावकऱ्यांनी आंदोलन केलं होतं म्हणून हा काही स्ट्रक्चर उभं झालं, पण त्याच्यानंतर पुढे काहीही कारवाई झाली नाही. त्याच्यासाठी अशा या निष्क्रिय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि हा ब्रिज लवकरात लवकर निर्माण झाला.